19 जून पासून सुरू झालेल्या अमरावती शहर पोलीस मैदानी परीक्षेला सुरुवात झाली. यामध्ये 919 उमेदवारांची लेखी परीक्षेकरिता निवड झाली. अशाच 7 जुलैला विद्याभारती महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रात पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला 10 उमेदवार गैरहजर राहिले. एका उमेदवाराला 10 मिनिट उशिरा झाल्याने त्याची मेहनत वाया जाऊ नये म्हणून पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी माणुसकी दाखवत त्याला परीक्षा केंद्रात सोडण्यात आले. येत्या 2 दिवसात पोलीस भरतीचा निकाल लागण्याची शक्यता पोलीस आयुक्तालयाच्या वतीने वर्तवण्यात येत आहेत. राज्यभरात सुरू असलेल्या महाराष्ट्र पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी परीक्षा आता अंतिम टप्प्यात आली आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तांच्या वतीने गेल्या 19 जून पासून मैदानी परीक्षा घेण्यात आली. मैदानी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 7 जुलैला अमरावती शहरातील विद्याभारती महाविद्यालय येथे सकाळी लेखी परीक्षा पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शांततेत संपन्न झाली. यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सागर पाटील, पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी सुद्धा पाहणी केली. विद्याभारती महाविद्यालय येथील सेंटरवर सुरू असलेल्या लेखी परीक्षा केंद्रात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी 1 तास संपूर्ण केंद्राची पाहणी केली. लेखी परीक्षेला 919 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली तर 10 उमेदवार गैरहजर राहिले. लेखी परीक्षेदरम्यान 10 मिनिट एका उमेदवाराला उशीर झाल्याने आधी त्याला पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी त्याला वेळेचे महत्त्व स्पष्ट करून उमेदवाराची मेहनत वाया जाऊ नये म्हणून त्या उमेदवाराला लेखी परीक्षा देण्यास परवानगी दिली. पोलीस आयुक्त रेड्डी यांची माणुसकी यावेळी दिसून आली. अमरावती शहर पोलीस भरतीला मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा या 2 परीक्षांची बेरीज करून येत्या 2 दिवसात निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता अमरावती शहर पोलीस भरतीला 74 जागाकरिता 919 उमेदवार रिंगणात आहेत. येत्या 2 दिवसामध्ये परीक्षेचा निकाल लागून अंतिम यादी लावण्यात येणार आहे. आता वळूया पुढील बातमीकडे.